की दुनिया, घूम रे की दुनिया, घूम रे की दुनिया। मंडळी नमस्कार, घोंगडे की दुनिया में आपलं हार्दिक स्वागत। मंडळी, कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आपली सगळी एज्युकेशन सिस्टीम ही ऑनलाईनवर ट्रान्सफर झालेली आहे। या ऑनलाईनवर ट्रान्सफर एज्युकेशन सिस्टीम झाल्यामुळे खूपशा प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागून राहिलं। कल्पना करा, ज्या देशात अंदरच्या खोलीत गेल्यावर फोनने नेटवर्क भेटत नाही, त्या देशात ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे किती डेअरिंगचं काम, किती मोठं डेअरिंग आपण करून जात। पण या ऑनलाईन एज्युकेशनमुळे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झाले। मित्र, तुम्हाला सांगतो, माझे काही तरुण मित्र आहेत ज्यांचे लाल लाल लेकरं आहे, ते आपापल्या मुलांना शाळेत सोडायला इतक्या इंटरेस्टने जातात सकाळी सकाळी, म्हणजे जितके वाजता शाळा असली तितक्या वाजता, पोट्याची इच्छा नसली तरी पोट्याने मारून मुटकून तयार करतात आणि त्याला शाळेत घेऊन जातात। असे बरेचसे पालक आहे, खूप सकाळी इंटरेस्टनं तयार बिवारून शाळेत जातात। आता कशासाठी जातात हा संशोधनाचा कार्यक्रम आहे, तो तुम्ही स्वतःच्या लेवलवर संशोधन करू शकता। दुसरा एक असा विषय, बऱ्याचशा महिलांचे फोन हे पोट्यांच्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये लागून गेले आहे, त्या बाया डिस्टर्ब होऊन गेल्या ना। म्हणजे विचार करा, फोन पुरा त्या पोट्याच्या कामात लागला, म्हणजे ना सेल्फी काढतायत, ना व्हॉट्सअप चेक करतायत, ना फेसबुक पाहतायत, काही कामच नाही। त्या बाईले सुसून नाही राहिलं काही, काय करावं। तेच गत मास्तरायची झालेली आहे, मास्तरायचा मोठा प्रॉब्लेम, समोर कोणीच नाही, असं वाटतं भूताली शिकून राहिले काय, वर्गात कोणीच नाही, त्यात काही रिस्पेक्टेबल फिलिंग नाही। म्हणजे आल्याबरोबर कोणी गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग सर असं काही म्हणत नाही, कोणी काही परमिशन मागत नाही, मे आय गो आउट, मे आय कम इन, काहीच नाही। त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम टीचरसोबत झालेला आहे। अजून एक प्रॉब्लेम तो पोट्याचा झालेला आहे, क्लासला जाणारे जे पोट्टे आहेत की नाही, त्याचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। वेगळे पोट्टे असे असतात क्लासला जाणारे, जे क्लासच्या नावाखाली निघतात घराच्या बाहेर आणि तिकडे जाऊन दाल भेटतात, आहे ना। त्या पोट्ट्यासाठी सुवर्ण संधी होती, आता सरकारनं सांगितलं तोंडाले फळक बांधा, मास्क लावा, मास्क लावून आपले असे खूप चान्स होते पोट्ट्याले, पण ते काही राहिले नाही। आता तुम्हाला पोट्ट्याले जबरदस्तीनं 4 घंटे बसून क्लास करायला लागते, किती मुश्किल झाली विचार करा। त्या ते आता क्लास ऑनलाईन झाल्याच्या ना गावात असं शांत शांत वाटून राहिलं, एरवी क्लास चालू असले हे पोट्ट्या गावात फिरत असले की आपल्याला असं वाटतं आपण मौत किंवा कुव्यातच उभे आहो काय, पण का चारी बाजूनं या पोट्ट्याच्या मोटरसायकली फिरत राहतात, या गल्लीतून त्या गल्लीतून, या बेपटीतून त्या बेपटीतून, असं वाटतं मौत किंवा कुव्यातच उभे आहो काय आपण। बरं त्या पोट्ट्याच्या विचित्र मोटरसायकली, असं वाटतं समोरचं पोट्टं खड्ड्यात बसलाय आणि मागचं पोट्टं तिसऱ्या मजल्यावर बसलेलं आहे, इतकं विचित्र। मला तर वाटतं जेव्हा RTO या पोट्ट्याला लायसन्स देते की नाही, तेव्हा सांगत असेल की बा तुम्ही जर सिंगल सीट डबल सीट दिसले तर तुमचं लायसन कॅन्सल केल्या जाईल। एकदा मोटरसायकल तुम्ही घेतली आणि एकदा तुम्हाला लायसन्स भेटलं की कमीत कमी डबल सीट तुम्हाला फिरायला लागेल, तर या गावात तुम्हाला मोटरसायकलवर फिरता येईल, त्याच्याशिवाय फिरता येणार नाही असं RTO बंधन घालत असतो, असं मजा झालेली आहे। तिसरं, गावात अशी गर्दीच नाही वाटत, नाही तर ज्या ज्या एरियात क्लास आहे त्या त्या एरियात असं वाटतं जसा पिक्चरच शूट लागा। पहिले तशी टाकीच्या वेळ गर्दी राहील की नाही, 12 वाजता, 3 वाजता, 6 वाजता, 9 वाजता, तशी गर्दी नाही राहत आजकाल। त्यात एक वर्ग आहे तुमच्या मायासारखा, ज्याचा आता शिक्षणाचा काही संबंध राहिलेला नाही, ना ऑफलाईन ना ऑनलाईन, त्याला एक काम आहे असे व्हिडिओ बनव, जोक बनव, मीम्स बनव, निकडे तिकडे पाठव, बरोबर आहे। आणि त्याच्यात एक असं आहे माहिती का, समजा तुम्हाला ऑनलाईन शिक्षण घ्यायचं काम पडलं तिथे ॲडमिशन घ्यायला लागतं, पण मनोरंजनासाठी घोंगडे की दुनिया आहे जर चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर तिथे काही ॲडमिशन नाही आहे, काही फी नाही आहे, काही नाही आहे। त्याच्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जगाभरात जिथे कुठे तुमचे मित्र नातेवाईक सगळे सोयरे आहेत त्यांना हा शेअर करा आणि पाहत राहा घोंगडे की दुनिया, कॉमेडी का छोटा रिचार्ज।